हो उद्या अजून उद्या, उद्या, उद्या चिंता मी नाही करणार ठरलेली नाहीये मनोज भाऊ तर उद्याच्या मेळ्यात काय अपेक्षा करू शकतो उद्या काय आम्ही नक्की मनोज धारांगी पाटील यांच्याकडनं काय अपेक्षा उद्या असणार आहे नाही नाही उद्याच दादा मी आज काय सांगणार नाही बर पर... मी उद्या तिथं समोर आशीर्वाद घ्यायला चाललोय बळ घ्यायला चाललोय शक्ती घ्यायला चाललोय त्यांच्या समोर बोलणार आहे हा मात्र एक खरं जिच्युएस सांगतो काही गोष्टी मला समाजाला तिथं सांगाव्या लागणार आहेत आता कारण प्रत्येकाला आम्ही फोनवर नाही सांगू शकत आणि सगळ्यांना सांगतो सगळ्यांनी टी व्हीवरती बघू नका किंवा युट्यूब ला बघू नका किंवा पेपरला बघण्यापेक्षा मोबाईलवर फेसबुकला बघण्यापेक्षा प्रत्यक्ष या तिकडं गर्दी आहे गर्दीत जायचं नको तिकडं ट्रॅफिक आहे तिकडं जायला नको असं करू नका सगळेजण घर सोडा कारण एकजूट दिसणं गरजेचं आहे एक ताकद दिसणं गरजेचं आहे तुम्ही घरी राहाल तर मराठ्यांची या जनतेची या अठरा पगड जातींची शक्ती दिसणार नाही तिथं आता शक्ती आणण्याच्या विरोधात दाखवायला लागते काही गोष्टी मात्र मी तिथं सांगणार आहे माझा नाव इलाज आहे मला सांगायच्या नव्हत्या पण सांगाव्या लागणार आहेत पण त्या सामाजिक असणार आहेत काय करायला लागले काय होणार आहे पण मी मात्र मराठ्यांचं जिवंत आहे तोपर्यंत वाटलो नाही होणार मराठ्यांच्या लेकराच्या डोक्यावर गुलाल टाकणार आहे पण यांनी जर आचारसंहिता लावली दादा आणि यांनी जर मराठ्यांना त्र्याऐंशी क्रमांकाला आहे आमच्या सगळ्या सोयऱ्यांची मागणी तीनही गॅजेट असणारे आमच्या आठ नऊ मागण्याच्या अंमलबजावणी जर नाही केली तर यांला एका फटक्यात पुरे पाडणारे यांना सोडत नाही मी आता राजकीय कधीच नाही फॉर्म भरायची यांना इतकं भयान करणारे मी मी यांना सोडणार नाही कारण माझ्या समाजाचा अपमान आमच्या डोळ्यात एकता केलाय नाही सहन करू शकत मी मराठ्यां जात्रा जाता आता पाटील शेवटचा प्रश्न तुमचे समर्थक एक घोषणा देत असतात ऐकतो तुमचे समर्थक म्हणतात की आता कसं पाटील म्हणतील तसं तर आम्ही तुम्हाला आता विचारतोय पाटील आता पुढं बैठक घेऊन ठरवणार समाजाच्या शब्दाच्या पुढे मी कधी गेलो नाही जाणार सुद्धा नाही पण हे गोष्ट खरी आहे आमचा यांनी आमच्याशी धगा फटका केलाय हे किंवा करण्याच्या तयारीतील जर मराठ्यांच्या नाकावर टीचून मराठ्यांचं जर वाटलं केलं अंबालबाजाव्या जर नाही केला यांच्या नाकावर टिचून या सरकारच्या यांना झोप झोपणार आम्ही आमच्या मराठ्याला झोप येत नाही दादा ठीक आहे ते निर्णय घेतले आणि त्याच्या आधीचे निर्णय घेतलेत एक मिनिटामध्ये